नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सेवा परीक्षा आणि या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आणि अभ्यास पद्धतीमध्ये 2022 या वर्षात काही मूलभूत आणि अमूलाग्र स्वरूपाचे बदल झाले, ज्यामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा यूपीएससी प्रमाणे आता डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात झाला आणि दुसऱ्या बाजूला जी पूर्वपरीक्षा राज्यसेवेच्या परीक्षेसाठी कंडक्ट केली जात होती ही पूर्वपरीक्षा आता इतरही काही परीक्षांसाठी एक कॉमन एंट्रान्स म्हणून किंवा एक कॉमन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणून घेतली जाणार आहे आणि ज्याचं नाव महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा असं करण्यात आलं आणि या पूर्वपरीक्षेद्वारे राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, वनसेवा, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा, सहाय्यक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र अशा विविध पदांसाठी एकच कॉमन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असेल आणि म्हणून याला नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा असंही पॉप्युलरली आता म्हटलं जाऊ लागलंय. आणि मग या विविध प्रकारच्या परीक्षा देणारे जे विद्यार्थी असतील, ज्यांना ही कॉमन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असेल, या पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी द युनिक अकॅडमी येत्या 15 नोव्हेंबर पासून एक स्वतंत्र प्री फोकस बॅच लॉन्च करते. मित्रांनो, आयोगाच्या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार या बॅचचं नियोजन तज्ज्ञ व अनुभवी विषय तज्ज्ञ, नागरी सेवा संयुक्त परीक्षेसाठी परीक्षाभिमुख मार्गदर्शन, पूर्वपरीक्षेच्या प्रत्येक घटकाचे अद्ययावत अध्यापन, चालू घडामोडींवर विशेष भर, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार तयार केलेलं स्वतंत्र आणि सविस्तर अभ्यास साहित्य, द युनिक अकॅडमीच्या टेस्ट सिरीजचा स्वतंत्र ऍक्सेस आणि अशा अनेक वैशिष्ट्यांसह येत्या 15 नोव्हेंबर पासून सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ही बॅच सुरू होत आहे. 15 ते 18 नोव्हेंबर या दिवशी या बॅचचे डेमो लेक्चर्स तुम्हाला अटेंड करता येतील आणि या बॅचचे डेमो लेक्चर्स जर तुम्हाला अटेंड करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकचा वापर करा, ज्याच्या थ्रू तुम्ही ही बॅच आणि या बॅचचे डेमो लेक्चर्स अटेंड करू शकता. मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा मार्गदर्शनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या द युनिक अकॅडमीच्या 15 नोव्हेंबर पासून सुरू होत असलेल्या प्री फोकस स्पेशल बॅचचे लेक्चर्स आजच रजिस्टर करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8929920917 किंवा 8956994999 www.theunicacademy.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.